पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे हदगाव, उमरखेड, हिमायतनगर, पुसद, कळमनुरी, महागाव या तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावर असलेल्या सर्व गावातील नागरिकांनी सावधान राहावं असं आवाहन पूर नियंत्रण कक्ष इसापूर यांनी केलंय. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 1264.72 दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 949.80 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 440.85 मीटर झाली आहे. इसापूर धरण 98.51% भरलं असल्यामुळे धरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येतोय. धरणाचे सध्या दोन दरवाजे उघडण्यात आलेत. धरणामध्ये अतिरिक्त पाण्याची आवक वाढल्यास अजून दरवाजे उघडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पैनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांनी आपली शेती उपयोगी साहित्य, जनावरे, पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं आवाहन नियंत्रण कक्ष उपविभागीय अभियंता HS धुळगुंडे यांनी केलंय. बाईट आहे ते इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. धरणाची सध्याची पातळी 440.85 मीटर इतकी झालेली आहे. आणि धरणाच्या वरच्या बाजूला जयपूर बॅरेज आहे, त्या ठिकाणाहून विसर्ग साधारणतः 55 क्युमेक्स एवढा सुरू आहे. आणि धरणाचा जो मंजूर प्रचलन आराखडा आहे त्याच्यानुसार 15 सप्टेंबरपर्यंत धरणाची पातळी 440.85 मीटर ठेवणं अपेक्षित आहे. दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.